नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी नांदेड या फ्री एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी एक, एक आनंदाची बातमी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेची जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे आणि त्याच संदर्भात महाराष्ट्र शासनातर्फे हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि यामध्ये त्यांनी लातूरचे जे आरोग्य संचालक आहेत त्यांच्याकडून सर्व रिक्त जागेचा अहवाल मागवलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांनी हा जी आर काढलेला आहे त्यामुळे या जी आरमध्ये त्यांनी अजून काय माहिती मागवलेली आहे काय सूचना दिलेल्या आहेत पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्ही नक्की पहा आणि अशाच प्रकारच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या लाल अक्षरामध्ये तुम्हाला सबस्क्राईब हे नाव दिसत आहे यावरती क्लिक करून ऑल ही नोटिफिकेशन सिलेक्ट करा जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल तसेच आमचं टेलिग्राम चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या त्यावरती तुम्हाला प्रत्येक अपडेट भेटत असतील त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही अबाउट या सेक्शनमध्ये सुद्धा तिथून सुद्धा तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊ शकता व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी तसेच आपल्याकडे असलेल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती नक्की शेअर करा जेणेकरून हा जी आर त्या सर्व विद्यार्थी मित्र आपण पोहोचेल आणि त्यांनासुद्धा खात्री होईल की आरोग्य विभागातील भरती लवकरच सुरू होणार आहे च पाहूत हा जी आर तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम सहायक संचालक आरोग्य सेवा हिवताप लातूर यांना हा जी आर म्हणजेच पत्र महाराष्ट्र शासनातर्फे पाठवलेलं आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आरोग्य सेवा अत्यंत तातडीची असे त्यांचं टायटल सुद्धा आहे आणि एकतीस पाच दोन हजार एकवीस रोजी हा जी आर निघालेला आहे आणि हे पत्र त्यांना पाठवलेलं आहे आव जबाब क्रमांक सुद्धा पाहू शकता सहायक संचालक आरोग्यसेवा हिवताप लातूर आरोग्य संकुल बारशिरो लातूर यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे प्रतिलिपी इथं तुम्ही पाहू शकता जिल्हा हिवताप अधिकारी हिवताप कार्यालय नांदेड लातूर बीड उस्मानाबाद म्हणजे लातूर विभागामध्ये जितकेही जिल्हे येतात त्यांचे जे जिल्हा हिवताप अधिकारी आहेत त्यांना हे, हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे विषय आहे आरोग्य विभागातील गटक संवर्गातील शंभर टक्के पदे भरण्याबाबत जितकेही जागा रिक्त असतील आरोग्य विभागामध्ये गटकं आणि गटरचे सर्व जागा भरण्यासंदर्भात हे पत्र हे जी आर पाठवण्यात आलेलं आहे संदर्भ क्रमांक तुम्ही पाहू शकता एकवीस मे दोन हजार एकवीस रोजी जो जी आर आला होता त्या जी आर नुसार हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे उपरोक्त विषयाने अनुषंगाने आपण्यास कळवण्यात येते की कोरोना नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवरती सेवेचे सक्षमीकरण करणे निकडीचे असल्याने शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य आरोग्यसेवेतील सर्व रिक्तपदे भरण्यास मान्यता दिलेली आहे या वास्तव आपण नियुक्त अधिकारी असल्याने घटक गटड संवर्गातील रिक्तपदाचा आढावा घेऊन त्यानुसार सर्वगणीय बिंदू नामोल्या तपासून प्रमाणित करण्यात याव्या व त्याप्रमाणे पदभरतीची जाहिरातीसाठी पदसंख्या निश्चित करण्यात यावी व त्यानुसार त्या व्हॅकेन्सी मॅट्रिक्स तयार करून त्वरित तसा अहवाल माननीय सहसंचालक आरोग्यसेवा हिवताप हत्तीरोग व जल जलरोग्य पुणे तसेच या कार्यालयात सादर करण्यात यावा म्हणजे तुमच्याकडे जितकी जागा रिक्त आहेत त्याची तुम्ही जाहिरात तयार करावी आणि आरोग्य संचालकडे पाठवण्यात यावी असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे आणि यावरती त्यांची सहीसुद्धा आहे सहाय्यक संचालक आरोग्यसेवा हिताप लातूर यांनी सहीनेची हे पत्र प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकारी यांना पाठवलेलं आहे आणि त्यांच्याकडून रिक्त जागेचा अहवाल मागवलेला आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते एकतीस तारखेला हे पत्र पाठवलेलं आहे दोन ते तीन दिवसाचा त्यांना कालावधी दिला जातो पूर्ण माहिती घेण्यासाठी आणि ही माहिती घेतल्यानंतर पूर्ण विभागाची प्रत्येक जिल्ह्यानुसार सर, सर्व जागा सर्व वॅकन्सी मॅट्रिक्स तयार करून ती जाहिरात प्रसिद्ध केली जाते त्यामुळे या महिन्याच्या जवळपास पंधरा तारखेपर्यंत तुमची जाहिरात येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे तुम्ही तयारीला नक्की लागा आणि जाहिरातीची शक्यतासुद्धा निर्माण झालेली आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा यावरती तुमच्या काही कॉमेंट असतील काही प्रतिक्रिया असतील काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता आणि याआधी जे महापरीक्षा पोर्टलवरती फॉर्म भरले होते त्यांची आधीसुद्धा एक्झाम होणार आहे आणि त्यांचे फॉर्मसुद्धा ॲक्सेप्ट केलेले आहे एक परीक्षा झालेली आहे आणि त्याचे पुढचेसुद्धा टप्पा होणार आहे आणि त्या दोन हजार एकोणीसनंतर जितकी जा जागा रिक्त झालेल्या आहेत सेवानिवृत्ती म्हणा किंवा नवीन जागा म्हणा किंवा रिटायर झालेले लोकं म्हणा किंवा ट्रान्सफर झालेले लोकं म्हणा त्या सर्व जागासुद्धा भरल्या जाणार आहेत आणि त्यावरतीसुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही सुद्धा तो पाहून घ्या त्यामध्ये सुद्धा पूर्ण माहिती मी डिटेलमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी सोशल मीडियावरती व्हॉट्सअप टेलिग्राम इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर यावरती नक्की शेअर करा जेणेकरून हे पत्र हे जे आहे त्या सर्व विद्यार्थी मित्र आपण पोहोचेल आणि अशाच पद्धतीचे पत्र प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना पाठवल्या जात आहे प्रत्येक जिल्ह्यातून माहिती गोळा केली जात आहे त्यामुळे शंभर टक्के जाहिरात येणार हे फिक्स आहे व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र